भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 127वी जयंती कोपरगाव तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले, तसेच बुद्धिस्ट यंग फोर्सच्या वतीनं भीम फेस्टिवल 2018चेही आयोजन करण्यात आले. भव्य समता संदेश मोटरसायकल रॅलीचं आयोजन बुद्धिस्ट यंग फोर्सच्या वतीनं करण्यात आलं. या रॅलीची सुरुवात बुद्धविहार साई कॉर्नर येथून करण्यात आली. आमदार स्नेहलता कोल्हे यांनी या रॅलीला झेंडा दाखवून सुरुवात केली. या प्रसंगी मार्गदर्शक पूज्य भंते आनंद सुमन सिरी, परागजी संधान, उपनगराध्यक्ष विजय वाजे, नगरसेवक विजय सोनावणे, दिनेश कांबळे, जनार्दन कदम, अध्यक्ष विजय त्रिभुवन आदीसह मोठ्या प्रमाणात मान्यवर उपस्थित होते. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने सगळ्याच आपल्याच देशात नाही तर जवळजवळ 65 देशांमध्ये ही जयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते आहे. आपल्या देशाला राज्यघटना ज्यांनी दिली, आजही आपण सगळे त्या राज्यघटनेला नतमस्तक होतो आणि त्याच पद्धतीने आपल्या लोकशाही पद्धतीने कारभार चालतो. तर त्या महामानवाच्या विचारांनी आज जगामध्ये सगळीकडे काम चालू आहे. त्यांच्याच विचारांच्या पद्धतीने सामाजिक राजकीय क्षेत्रात आपण सगळे कार्यरत आहोत. कुठेही समाजामध्ये जातीभेद राहू दे, मतभेद होऊ नये, धर्मभेद होऊ नये, समाजभेद होऊ नये आणि आपण सगळे ईश्वराची लेकरं आहोत, आपण सगळे समान आहोत, कुठेही ऊचनीच असा भेद राहू नये असा एक विचार प्रवाहासबंध जगाला माणसामध्ये माणूस म्हणून बघा, हा मानवता धर्म हाच खरा धर्म आहे अशी एक विचारांची जडणघडण आपल्या सगळ्यांच्यावर बाबासाहेबांच्या रूपाने मिळालेली आहे आणि तोच एक विचार घेऊन आपण आपल्या सामाजिक राजकीय चळवळीत समाजाने वागलं पाहिजे. तर खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आज अभिवादन करण्याचा अधिकार आपल्याला पोहोचतो असं मी म्हणेन. आज आपल्या देशाचं भाग्य आहे की इतक्या महान तपस्वी म्हटलं तरी हरकत नाही, आपल्या या देशाला या महामानवाने खूप मोठी एक राज्यघटना दिल्यामुळे चांगल्या प्रगतीपथावर देश चालू आहे. समाजातल्या ज्या भुरसटलेले विचार होते, चालीरीती होत्या, त्याला एक प्रकारे कुठंतरी निर्बंध लागलेले आहेत. चांगले कायदा मंत्री, स्त्री पुरुष समानतेचा विचार त्यांनी आपल्या समाजामध्ये रुजवलेला आहे. तर एक परमभाग्य आहे आपलं आणि त्यांच्या रूपाने इथे सगळे समाजसेवक कार्यरत आहेत. आदरणीय कोल्हे साहेबांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये ह्या सगळ्या समाज बांधवांना सोबत घेऊनच काम केलं. त्यांच्या छोट्या मोठ्या समस्यांना त्यांनी कायम मिटवण्याचा प्रयत्न केला. तसेच माननीय बिपिनदादांनी सुद्धा सर्व समाजाला सोबत घेऊन काम केलं. त्याच पद्धतीने माझ्या आमदारकीच्या माध्यमातून आपण जो माझ्यावर विश्वास टाकला, त्या विश्वासाला पात्र असं कार्य माझ्या हातून निश्चित घडेल. आणि आपण जे काही आता हे बुद्ध धम्म प्रसारक मंडळाने माझ्याकडे निवेदन दिलेलं आहे, एक त्यांच्या काही समस्या आहेत त्या सोडवण्याच्यासाठी मी नक्की शासन दरबारी प्रयत्न करेल एवढं या निमित्ताने सांगते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती स्मारकास वंदन करण्यासाठी सकाळपासूनच नागरिकांनी मोठी गर्दी केली. दिवसभरात शहरात रक्तदान शिबिर, मोटरसायकल रॅली, डॉक्टर बाबासाहेबांची सजवलेली रथातून वाजत गाजत मिरवणूक असे विविध कार्यक्रम घेण्यात आले. हाफिज शेख, SP 24 तास, कोपरगाव.